घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झालाय तर 74 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनास्थळी अजूनही काही जण अडकल्याची माहिती मिळते तर NDRF कडून युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बचाव कार्य सुरूच आहे. दरम्यान या प्रकरणी होर्डिंगच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होता आणि याच वेळी घाटकोपरच्या रमाबाई नगर मधल्या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलेलं आहे आणि या होर्डिंग खाली अनेक जण दबले गेले होते. आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी घटना घाटकोपरमधून. घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पडलं आणि त्यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हे होर्डिंग पडतानाची ही भयंकर दृश्य आपण साम TVच्या माध्यमातून पाहू शकतोय. कशा प्रकारे वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग या ठिकाणी पडलेलं आहे आणि या होर्डिंग खाली अनेक जण दबले गेल्याची माहिती मिळते. आपण पाहतोय काल खरं तर मुंबईमध्ये जोरदार वारा होता, सुसाट्याचा वारा होता, यासह पाऊससुद्धा काही ठिकाणी झाला आणि त्याचाच परिणाम हा झालेला आहे. घाटकोपरमध्ये हे अनधिकृत होर्डिंग जे होतं ते पडलं आणि त्याखाली दबून तब्बल 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे प्रशासनानं या संदर्भातली दखल का घेतली नाही, हे अनधिकृत जर होर्डिंग होतं तर त्या संदर्भात कारवाई का केली गेलेली नाही असा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. ही दोन महत्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय. ज्यावेळी घाटकोपर मध्ये हे होर्डिंग कोसळलं तेव्हाची ही वरच्या कॅमेऱ्यातली दृश्य आहे आणि त्यानंतर या जवळच्या कॅमेऱ्यामधून आपण पाहू शकतोय किती भयंकर पद्धतीने ही घटना घडलेली आहे. आणि आजची ही दृश्य आपण पाहू शकतोय. आजची ही सध्याची दृश्य या ठिकाणची आहे. त्या ठिकाणी ते होर्डिंग काढण्याचं काम केलं गेलं आणि त्यानंतर या परिसरामध्ये जी काही अवस्था झालेली आहे ती आपण पाहू शकतो. अजून सुद्धा NDRF कडून त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती सध्या मिळते. अनेक जण या होर्डिंग खाली दबले गेलेले होते आणि अजून सुद्धा त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते. आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय घाटकोपरमधून. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, काय सांगाल, तब्बल 14 जणांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अजून सुद्धा बचाव कार्य सुरू असल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? NDRFचे जवान, मुंबई फायर ब्रिगेडचे जवान सध्या घटनास्थळी आहेत आणि बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे. 14 जणांचा दुर्दैवी या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे तर 74 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. अजूनही काही जण हे या होर्डिंगखाली दबले असण्याची शक्यता आहे आणि त्यांनाच काढण्याचा सध्या प्रयत्न हा फायर ब्रिगेड आणि NDRFच्या जवानांकडून सुरू आहे. आपण बघतोय की विशाल काय क्रेन्स इकडे आणण्यात आलेले आहेत आणि त्या क्रेन्सच्या मदतीने होर्डिंग्स हे थोडं वर केलं जातं, त्यानंतर खाली बफर्स लावून होर्डिंगच्या खालच्या लोकांना रेस्क्यू केलं जातं. जो पुढचा भाग आहे हायवेकडचा तो आता क्लिअर करण्यात आलेला आहे, मात्र जो मागचा पेट्रोल पंपा साईडचा भाग आहे तो अजूनही शिल्लक आहे आणि त्या साईडला आता क्रेन्स हलवल्या जातात आणि त्यानंतर तिथलं होर्डिंग्स वर करून मग तिथल्या लोकांना रेस्क्यू केलं जाईल. जवळपास 100 लोक या दुर्घटनेमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. 88 लोकांना आतापर्यंत काढलेलं आहे, 74 जणांना सुखरूप वाचवण्यात आलेलं आहे तर 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अजूनही 10 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यांनाच सध्या रेस्क्यू करण्याचं काम आपण सध्या सुरू असलेलं आपण बघतोय. पेट्रोल पंप आहे, गॅस पंप आहे आणि त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं कटर फायर ब्रिगेड वापरू शकत नाही, म्हणून मॅन्युअली क्रेनच्या सहाय्याने लिफ्ट करून हे एक एक बचाव कार्य सुरू असलेलं आपल्याला दिसून येते. सचिन, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय होर्डिंगच्या मालकाविरोधात सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून सुद्धा त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू. आपण पाहू शकतो किती मोठं हे होर्डिंग आहे आणि तब्बल 100 जण या होर्डिंग खाली दबले गेलेले होते आणि अजून सुद्धा काही जणांचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी काल केली आहे. तर मुंबईतल्या सर्व होर्डिंग्सचं ऑडिट करू असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल दिलंय. मात्र आतापर्यंत जोपर्यंत हे होर्डिंग या ठिकाणी होतं तेव्हा का दखल घेतली गेली नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कारण ज्यावेळी लोक या ठिकाणी मेले त्यावेळी प्रशासनाला जाग येते असं सुद्धा बोललं जात आहे. आपण पाहतोय दुर्घटनेमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता 5 लाखांची मदत त्यांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. मात्र एवढे दिवस प्रशासन काय करत होतं, झोपलं होतं का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एवढं मोठं होर्डिंग या
गजबजीच्या ठिकाणी लावण्यात येत होतं आणि त्याकडे प्रशासनाचं लक्ष नाहीये, ही खरं तर मोठीच बाब म्हणावी लागेल. दरम्यान मुंबईतल्या सर्व होर्डिंगचं ऑडिट करू असं आश्वासन यावर मुख्यमंत्री शिंदेंनी काल दिलेलं आहे आणि आता हे ऑडिट नेमकं कधी होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला. जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. ज्या लोक मृत्युमुखी पडले खरं म्हणजे त्यांचा जीव काही आपण परत देऊ शकत नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली आहे. तर आपण पाहतोय त्यांचा जीव तर आपण काही परत देऊ शकत नाही, मात्र त्यांच्या मृतांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र या सगळ्या प्रकरणावर जर आपण विचार केला तर एवढे दिवस एवढं मोठं होर्डिंग या गजबजीच्या ठिकाणी होतं, त्याकडे प्रशासनाचं का लक्ष नाही असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान घाटकोपरमध्ये हे होर्डिंग पडलेल्या ठिकाणी भाजप नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याची सुद्धा माहिती मिळते. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेच्या पराग शहा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. तर रेस्क्यू टीम असताना तुम्ही तिथे जात आत जाऊन काय सिद्ध करणार आहात असा सवाल संजय दिना पाटील यांनी भाजप नेत्यांना विचारला आणि त्यामुळेच काही काळ भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हा शाब्दिक वाद सुरू होता. आपण पाहतो एकीकडे या ठिकाणी दुर्घटनेमध्ये मृतांचा 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी हे नेते एकमेकांशी वादविवाद करण्यात धन्यता मानतात. राजावाडी हॉस्पिटलला आतापर्यंत 4 डेथ आणण्यात आले आणि बाकीचे 4 हे पीएमला नेण्यात आले. इथे टोटल 60 च्या आसपास पेशंट आणण्यात आले.